हॅलो फ्रेंड्स, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मराठी तारकामध्ये। आज आपण बनवणार आहोत पुदिना राईस। पुदिना राईस रेसिपी ही उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे, कारण पुदिना हा शरीराला थंडावा देतो आणि डायजेशन इम्प्रूव्ह करण्यास मदत करतो। तर बघू ही रेसिपी, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन। पुदिना राईससाठी इथं मी 1 कप पुदिना घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे। खडे मसाल्यामध्ये मी इथं 2 विलायची, जी छोटीवाली विलायची असते ती घेतलेली आहे, 1 इंचाचा दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 लवंगा घेतलेले आहेत। तुम्ही इथं काळे मिरी आणि दुसरे बाकीचे खडे मसाले पण यूज करू शकता। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतले चवीनुसार आणि 1 कप मोठा कप आहे तो आपण जो राईस असतो तो शिजवून घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता। जिरे मोहरी घेतलेले आहेत। राईस आपल्याला बासमतीच घ्यावा असं काही नाही, तुम्ही जे रेग्युलर यूज करता तो पण घेऊ शकता। आता सगळ्यात पहिले आपण एक पेस्ट बनवणार आहोत, त्यात मी पुदिना, कोथिंबीर आणि 5 ते 6 हिरवी मिरची घालून आणि लसूण घालून त्याची एक पेस्ट बनवणार आहोत। थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला याला, 2 ते 3 चमचे। हे बघा फ्रेंड्स, मी पेस्ट वाटून घेतलेली आहे, 3 ते 4 चमचे मी पाणी घातलेलं आहे। आता मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि पॅन छान गरम होऊ द्यायचं आहे, त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहे। तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालणार आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर मग आपण त्यामध्ये आपला जो कांदा आहे तो घालणार आहोत, पण त्याच्या आधी जे खडे मसाले आहेत ते घातले आहेत मी। खडे मसाल्यामध्ये मी तुम्हाला वेलची आणि लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे। आता मी कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला 1 ते 1.5 मिनटं परतायचा आहे, जास्त कलर चेंज नाही करायचा, थोडंसंच गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे। कांदा लवकर परतावा म्हणून मी 1 चिमूटभर मीठ घातलेलं आहे त्यामध्ये आणि मी हे परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपला कांदा छान कलर चेंज झालेला आहे आणि ट्रान्सपरंट दिसत आहे। त्यामध्ये मी आता पुदिन्याची जी पेस्ट होती ती घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून पूर्ण कोरडी होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। पूर्ण पेस्ट आपली सुकली पाहिजे, हे बघा त्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे, यासाठी मला 1 ते 1.5 मिनटं लागलेलं आहे परतायला। आता मी त्यामध्ये बाकी थोडंसं मीठ घालणार आहे, मी थोडं कांदा परतताना घातलं होतं, आता थोडं घातलं आहे आणि जो आपला राईस आहे तो मी घेणार आहे। राईस मी थोडासा मोकळा शिजवून घेतलेला आहे, तर आता हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। एकदम टेस्टी रेसिपी होते ही, लहान मुलांना वगैरे खूप आवडेल, टिफिनला तुम्ही देऊ शकता ही रेसिपी। याआधी पण मी बरेच भाताचे म्हणजे झटपट होणारे पदार्थ दाखवलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर चेक करू शकता। हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपला हा भात तयार आहे। आता मी हा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। हे बघा फ्रेंड्स, आपला पुदिना राईस एकदम तयार आहे, झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आणि असेच सपोर्ट करा माझे।